प्रभु श्री रामचंद्र यांचा जन्म, बालपण, गुरुकुलातील शिक्षण, सीता स्वयंवर, 14 वर्षाचा वनवास असे रामायणातील एकाहून एक प्रसंग अभिनेत्री हेमा मालिनी व त्यांच्या चंबूने नृत्य नाटिकेद्वारे सादर करीत हजारोच्या संख्येने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करीत दाद मिळवली. रामटेक येथील गर्दीने तुळुंब भरलेल्या नेहरू मैदानात रामायणातील विविध प्रसंग जिल्हावासियांनी अनुभवले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने आयोजित 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचा काल प्रभू श्री रामचंद्राच्या वास्तव्याने पुणे झालेल्या रामटेक येथून थाटात शुभारंभ झाला. अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या रामायणावर आधारित नृत्य नाटिकेने महोत्सवाची दिमाखात सुरुवात झाली. या महोत्सवाला पहिल्याच दिवशी रसिकांचा हजारोच्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार कृपाल तुमाने, ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपायुक्त खुशाल, जैन पर्यटन आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमस्थळी भव्य आकाराचा स्टेज उभारण्यात आला. या स्टेजवर काल स्वप्नसुंदरी अशी ओळख असलेल्या हेमा मालिनी व त्यांच्या चमूने नृत्य नाट्याचे सादरीकरण केले. स्वतः अभिनेत्री हेमा मालिनी यांनी या महानाट्यामध्ये सीतामाईची भूमिका साकारली होती. या नाटकाचे भूषण लखनत्री यांनी दिग्दर्शक केले. ये बात सोच के अच्छा लगता है. ये रामटेक वासी बहुत ही लकी हैं कि ऐसे एक जगह पे रह रहे हैं और बहुत ही ब्यूटीफुल है, जगह भी बहुत सुंदर है. और कालिदास ने सुना यहाँ पे मेघदूत का जो संजय जो उन्होंने लिखा है कालिदास में, तो वो सब यहीं पे लिखा था उन्होंने इधर. तो आपने बहुत कुछ सुनने में आ रहा है रामटेक के बारे में. इससे पहले मैं कभी आई नहीं, पहली बार आई हूँ, अच्छा लग रहा है. और यहाँ पर आकर रामायण प्रस्तुत करने का अवसर मिला, ये मेरे लिए बहुत ही सौभाग्य की बात.